मी बॅडमिंटन खेळाडू आहे आणि मी 6 वर्षापासून बॅडमिंटन खेळते आहे. मला बॅडमिंटन खेळायला माझ्या आईबाबांनी प्रेरणा दिली. मी अंडर 13 एकदा विजयी आणि 2 रनरअप होते आणि अंडर 15 एकदा विजयी आणि 1 रनरअप. मी इंटरस्कूल टुर्नामेंटमध्ये मला 3 गोल्ड मेडल मिळालं आहे आणि CBSE इंटरस्कूल टुर्नामेंट्समध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये 1 गोल्ड मेडल. या माध्यमाने मी सांगू इच्छिते की नाशिकमध्ये स्पोर्ट्स कल्चर खूप वाढलं आहे आणि बरेच पुरस्कार यावर्षी नाशिकच्या खेळाडूंना मिळाले आहेत. युजली पेरेंट्स त्यांच्या मुलांना अभ्यासात जास्ती करायला सांगतात, पण माझ्या आईबाबांनी मला नेहमी स्पोर्ट्ससाठी मोटिवेट केलं आणि सगळ्या मुलांना स्पोर्ट्समध्ये चान्स मिळायलाच पाहिजे. याच्याने आपली हेल्थ पण चांगली राहते आणि आपलं अभ्यासात लक्षसुद्धा चांगलं लागतं. मी लहानपणीपासून मकरंदेव सरांकडे खेळती आहे. ते शिवसत्तेला शिकवतात आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आज मी जे पण आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि मी बरेच टुर्नामेंट्स त्यांच्यामुळे जिंकली आहे. देशदूत तेजस पुरस्कार, याच्यात मला क्रीडा श्रेणीत माझं नामांकन झालं आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. याच्यामुळे यंगस्टर्सना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि त्यांचे अचीवमेंट्स पण दाखवायचा खूप चांगला चान्स मिळाला आहे. युजली स्पोर्ट्सना कोणी इतकं फेवर करत नाही किंवा त्यांना कोणी इतकं प्रेज करत नाही, पण या प्लॅटफॉर्ममुळे त्यांना खूप चांगला चान्स मिळाला आहे. देशदूतचे मी आभार मानते मला या पुरस्कारासाठी नामांकित करायला. धन्यवाद.